काय बोलणार, बोल 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 ना अगं, बोल नाही मला, बोल काय बोलणार. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे महाराष्ट्र कपल. आम्ही कुठे, हे गावाचं नाव नाही मला माहिती, उमरोळी नाही, उमरोळीच्या थोडं पुढे. बाय द वे, मी कृतिकला सोडायला आलेलो श्रावणासाठी, पण झालं काय तिथे रस्ता बंद केला तर मी बाईक लांब लावली आणि चालत चालत येतो आहे मी. तर हा व्ह्यू तुम्हाला दाखवायचा होता, मला एक डोंगर इकडे का सरळ डोंगर हे गाव आहे आणि रात्री एवढे भारी थंडी वाजते ना, थंडी थंडी वाजते एकदम भारी वाली. आणि माझा हात आहे बघा, हेल्मेट जरा हात दुखायला लागला माझा जरा सा, जरा मी चालत चालत चाललो तेवढा. आई ग, तशी छोटी छोटी बंगले आहेत तिकडे पण, बंगले छोटी घरं पण आहेत. आणि मी रस्ता दाखवतो थांबा जरा, मी चालत 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 समोर डोंगर दिसतोय का बघा, काय तो डोंगर. चला मी कृतिकाला इकडे बाय करतो, कारण मला माझी बाईक मी तिथे ठेवली आहे, तर मी जातो आता परत. मी संध्याकाळी इकडे परत श्रवणाला येईन, तर संध्याकाळी मला ते फाटकावला नवीन रोड आहे, तुम्हाला माहीत नाही कसं यायचं आहे. तुम्हाला मागे मागे दिसतंय का गाव, छोटे बंगले आहेत आणि ते बिल्डिंग पण आहेत मोठ्या मोठ्या, पण आतमध्ये मांडल्यात पण छान आहेत बिल्डिंग. चलो सी यू, जय सद्गुरू, बाय. आहे भारी दिसते मग, चल बाय बाय. चला मी काय बोलणार, बोल 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 ना अगं, बोल नाही मला, बोल काय बोलणार. ओके बाय बाय. चलो भाई अभी हम लोग नाही, मी एकटाच आहे, हम लोग काय जातो चालत बाईककडे आणि बाईक चालू करतो आणि जातो. काय बोलतो मला काय समजत नाही यार. यार इथे अशी छोटीशी जागा मिळाली ना, हम भी हमारा घर बनाएंगे, लेट्स सी. मला ही जागा आवडते जाम. चलो मिलता हूँ. हे बघा इथे बंगला बांधला आहे, ॲक्च्युली ऑलमोस्ट रेडी झाला आहे, त्याच्या मागे पण एक मस्त मोठा बंगला आहे. ज्यांची जागा आहे त्यांनी तर बंगले बांधलेत. हॅलो, इथे पण आहे एक कोंबडी मोडी आरवण्याचा, कोंबडा आरवण्याचा आवाज येतो का तुम्हाला? गाववाली खरंच फिलिंग येते. अशी छोटी घरं पण आहेत. चलो आणि माझ्या मागे मागे आली, फक्त जस बोलवलं तर मागपर्यंत आली. आणि इथे मस्त छोटासा तलाव आहे बघा, सनबाद घेत आहेत, भारी वाटतं ना सीन. आणि हा समोर दिसतो ना ट्रॅक आहे, ट्रेन क्रॉस होते यार, ॲक्च्युली तो बंद करून टाकला तिकडं रस्ता. दाखव थांब तुम्हाला, एरिक पाठ सोडत नाही माझी, इथपर्यंत आली सोडायला गावातनं. जा घरी, जा घरी, जा बाबा माझ्या घरी जाणार. पायदा वे हा जो दिसतो ना, हा ट्रेन ट्रॅक आहे, हा इकडे बोईसर आणि इकडे पालघर आणि डायरेक्ट मुंबई. आणि जो मी तुम्हाला रोड दाखवणार होतो तो ॲक्च्युली बंद केला आहे, तर आपने को रोड से जाना आहे. आणि माझी बाईक इकडे पार्क करून गेलो होतो, बाकी इकडे काम चालू आहे हे वाटतं. आय थिंक सो ब्रिज बांधतात. हा ट्रेनचा ट्रॅक आहे आणि जो रस्ता बोला बंद झाला तो हा आहे. आय डोंट नो का बंद केलं, काही काम असल्यामुळे बंद केलं आहे. हा जो रोड दिसतो आहे हा पालघरला जातो आणि इकडचा बोईसरला, मस्त रोड आहे, फुल गोव्याली फिलिंग येते. सर आता आपण पेट्रोल भरू आणि मी पण घरी जातो. चला द नेक्स्ट मॉर्निंग. हा मागून जाऊया की पुढून? महाराष्ट्रीयन कपलचा हिरो जरा एक मिनिट बघ ना, एक मिनिट. चल आणि आम्ही बोरिवली स्टेशनला उतरलेलो आहोत, आणि आम्ही बोरिवली स्टेशनला उतरलेलो आहोत आणि शरद मला बोरिवलीचं सँडविच खायला घालणार आहे. पुन्हा कुठे येते? पैसे मी देणार आहे आणि हा सांगणार आहे तो कुठे खायचा, फेमस कुठलं हो ना. अरे हा दिसणार नाही, भरपूर लोक खायचो रे आता इकडे, स्पेसिफिक लोकांना नाही खायचो. हा मग इथे वेजला रस्त्यावरती भरपूर मिळतं खायला. ठीक आहे, ऍक्च्युली मी राहिलो आहे ना बोरिवलीला एक वर्ष.
आता ते ग्लेअर्स काढशील का जरा शायनिंग कमी आहे ऊन लागते मला जरा चलो आम्ही सँडविच इथे पोहोचतो आणि मग भेट सँडविच इकडे पोहोचते तू सँडविच खायला देणार आहे ना सँडविच इथे पोहोचते मला माझा मोबाईल कव्हर पण बदलायचा ठीक आहे चल शायनिंग खूप मारली आता हां आणि आम्ही सँडविच खायला आलेलो आहोत किती हवं बोल मी ना सांगायचं नाहीच बोल किती हवं बोल आम्ही ज्या सँडविचच्या काउंटर तिथे उभा आहे ना मी तर इकडे मी भरपूर वेळ यायचो पहिले तिकडे पक्के आलू मागायचो आता काय तो काका नाही राहिला किती लाजते याला वरती काय नाही त्याला वाटते की मी लाजून लाजून ब्लॉगिंग करते असते काय मोठी ब्लॉगर बनणार क्या गुंडा बने गेले तू गुंडा नाही बनायचं मला ब्लॉगर बनायचं सगळंच बदललं बोरिंगला मोक्षच्या समोरच्या सगळेच खात असत म्हणजे विचारलं हे जिंका स्टॉल था बोलला हा तुम्ही जिंदा आहे बोलतो 67 एज झालंय तर येऊ नाही शकत ते काका होते गुरुजी काका हिरा सँडविच सिन्स 1972 पहिले बघी गरजे होते आता गरजे नाही संध्याकाळी होत असेल माझ्या इकडे खूप सारी आठवण येते या सँडविच काउंटर त्यांच्याकडे एवढे बटाटे फ्रीमध्ये घेतले ना आता बटाटा दोन सँडविच झालं आपण काढ टेस्ट तशीच आज मुलीला काय आवडलं ना तर म्हणून आम्ही सांगा तर मगाडलं आणि लॅटरल मार्केटमध्ये जाऊ काय आवडलं तर बघू काय आवडलं तर बाय द वे आम्ही सांगा आवडीला भेटायला काल आवडीचा वाढदिवस होता तर आम्हाला भेटायला नाही मिळत तर तिच्यासाठी गिफ्ट पण बघू आणि तिला भेटू आणि काहीतरी खाऊ पण आम्ही तिथे फक्त सँडविचच खाऊ मालाडची पावभाजी खाणार आणि कप आणि मला इच्छा आहे कोणाला नसेल इच्छा तुम्हाला ट्रेनचा खूप आवाज येतो ऍक्च्युली ट्रेनमध्ये ना तर प्लीज बेअर विथ अस भेटतो तर तुम्हाला डायरेक्ट मलाडला मार्केटमध्ये आणि फायनली आम्ही पोहोचलो मलाडला सगळी खेळणी वगैरे दाखवून चली आम्हाला हो मॅगी द्या मॅगी इथे दे ना मॅगी तुम्ही सगळं ऐक ना अश्मी काल ताईचा बर्थडे होता ना बर्थडे होता ना काल तू केक खाल्ला खेळण्यामध्ये बिझी अवनी 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 काल तुझा बर्थडे होता ना मग केक शी खतम अरे अरे आम्हाला शी आम्हाला फ्रेश चाहिए फ्रेश मिळेगा चल आता आम्ही आमचा व्लॉग इथे एंड करतोय आम्ही इथे पोहोचलो मलाडला ओ ओ भांदेवादी ओ भांदेवाली ओ भांदेवाली ओ भांडेवाली ओ भांडेवाली चलो बाय बाय कर बाय।